नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. करडईची पालेभाजी अगदी त्याच पद्धतीने खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही करडईची एक भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा. करडईचं बेसन, करडईच्या भाजीचं पिठलं आज बनवणार आहे. तर करडईची भाजी तुम्ही अनेक पद्धतीने खाल्ली असेल, कोरडी किंवा पातळ भाजीसुद्धा बनवतात, डाळ लावून बनवतात. परंतु आज मी करडईचं बेसन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. सर्वप्रथम ही करडईची पालेभाजी मी निवडून घेतली आहे, याची पानं घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली आणि याला आता बारीक चिरून घेणार आहे. अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेली आहे भाजी. साहित्य काय लागणार आहे बघूया. एक चमचाभर जिरे, मोहरी, हिंग, हळद, मीठ, लसूण पाकळ्या, लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे, छान लागतो, लाल मिरची सुकी आणि चणा डाळीचं पीठ एक वाटीभर. फोडणीसाठी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवली आणि तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे मोहरी तडतडली की त्यात हिंग, आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे. लाल मिरचीचे तुकडे घालायचे, लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता, परंतु सुक्या लाल मिरच्यांनी अप्रतिम लागते. चमच्याभर हळद घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली ही करडई आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. करडईची भाजी, हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या जेवणात नेहमीच समावेश असला पाहिजे. 2-3 मिनटं छान तेलामध्ये परतून घेतल्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भाजी शिजण्यापुरतं पाणी. तर या ठिकाणी मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे शिजण्यासाठी. गॅसची मीडियम फ्लेम करायची आणि 10 मिनटासाठी झाकण ठेवून वाफवायचं आहे. भाजी शिजे तोपर्यंत आपण या ठिकाणी 1 वाटी चणा डाळीचं पीठ एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे आणि थोडं पाणी कालवून त्याचा असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, घोळ तयार करून घ्यायचा आहे. गठोळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम असं हे मिश्रण तयार झालं आहे. भाजी पूर्णपणे शिजली आहे. आता यामध्ये हे जे मिश्रण तयार करून घेतलं आहे आपण चणा डाळीच्या पिठाचं, ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडं घट्ट जर वाटत असली भाजी तर तुम्ही आणखीनही थोडं पाणी यावेळेस ॲड करू शकतात. तर मला या ठिकाणी थोडी घट्ट वाटते भाजी, तर मी थोडं 1/2 ग्लास पाणी आणखीन ॲड केलं आहे. व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. स्लो टू मीडियमवर झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनटानंतर हे आपले करडईचं बेसन अगदी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.